हेलो स्टूडेंट्स, आई वेलकम ऑल ऑफ यू ऑन द प्लेटफॉर्म ऑफ एमपीपीटी ऑनलाइन लेक्चर सीरीज। माय नेम इज अक्षय लुंडे एंड दिस इज योर चैनल एएचएल लेक्चर। इन लास्ट लेक्चर वी हैव सीन द पॉइंट एंगुलर मोमेंटम एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट दैट इज नथिंग बट ए टॉर्क। आज आपल्याला टॉर्क म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन बरोबर, या सगळ्या बेसिक गोष्टी आणि त्याचं एक्सप्रेशन काय ते बघायचं, ठीक आहे। तर हेडिंगला टॉर्क, ठीक आहे। आता टॉर्क म्हणजे काय ते बघण्यापूर्वी बघा, इथं एक बेसिक गोष्ट मी तुम्हाला सांगतो। सपोज एक ऑब्जेक्ट आहे, एका सरफेस वरती प्लेस केलाय, याच्यावरती मी काय केला, एफ इतका फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी काय होईल, स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करेल, बरोबर। म्हणजे याची ट्रान्सलेशनल मोशन असणार आहे, स्ट्रेट पाथ मध्ये हा ऑब्जेक्ट जाईल म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन। म्हणजे ट्रान्सलेशन मोशन मध्ये आपण बॉडीवर फोर्स अप्लाय केला असं म्हणतो। तसंच एखादी बॉडी ज्या वेळेला रोटेट होते त्यावेळेला रोटेट होणाऱ्या बॉडीवर आपण टॉर्क अप्लाय केला असं म्हणतो, येतं लक्षात। म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फॅन आहे, ठीक आहे, हा काय आहे, फॅन आहे। या फॅनला मी काय केलं, सपोज रोटेट केलं, ठीक आहे, काय केलं, रोटेट केलं। ज्यावेळेस हा रोटेट होईल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की मी याच्यावरती टॉर्क अप्लाय केला, टॉर्क अप्लाय केल्यामुळे हा रोटेट झाला, बरोबर आहे, ठीक आहे। तर आता एक बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की फोर्स आणि टॉर्क या दोन्ही सुद्धा अनालॉगस गोष्टी आहेत, म्हणजे सिमिलर आहेत। ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आपण फोर्स म्हणतो आणि रोटेशनल मोशन मध्ये त्यालाच आपण टॉर्क असं म्हणतो। जसं फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ऍक्सलरेशन, हे कधी लिनियर मोशन मध्ये, आणि ट्रान्सलेशनल सॉरी रोटेशनल मोशन मध्ये काय येतं, तर रोटेशनल मोशन मध्ये बॉडीवर आपण टॉर्क अप्लाय केला असं म्हणतो, बरोबर। टॉर्क टो इज इक्वल टू आय इंटू काय येतं, अल्फा येतं। लिनियर मोशन मध्ये जे काम मासचं आहे ते काम रोटेशनल मोशन मध्ये कोणाचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया। इथं ऍक्सलरेशन जे बॉडीला असणार आहे ते ऍक्सलरेशन कसलं असणार आहे, लिनियर ऍक्सलरेशन, बरोबर। ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करतोय म्हणजे ऍक्सलरेशन लिनियर ऍक्सलरेशन। तसं रोटेशनल मोशन मध्ये जे ऍक्सलरेशन येतं ते ऍक्सलरेशन कसलं असतं, अँग्युलर ऍक्सलरेशन, आपण डिनोट करतो कशानं, अल्फा ने डिनोट करतो, बरोबर आहे। अच्छा, म्हणजे एक गोष्ट तर कळाली की रोटेट होणाऱ्या बॉडीवरती आपण टॉर्क अप्लाय केलाय असं आपण म्हणतो, ठीक आहे। थोडस अजून डिटेल जाऊयात। बघा या ठिकाणी मी काय करतो, एक नट दाखवतो। नट सगळ्यांनी बघितलेला असेल, बघा हा आहे नट, ठीक आहे, नट सगळ्यांनी बघितलेला असेल। बघा हा आहे नट, बरोबर। आता या नटला रोटेट करण्यासाठी आपण काय कशाचा युज करतो, तर स्पॅनरचा युज करतो, बरोबर। या ठिकाणी मी काय करतो, असं स्पॅनर दाखवतो, बघा तुमच्या लक्षात येईल लगेच, ठीक आहे। आता या स्पॅनर वरती आपण काय अप्लाय करतो, फोर्स, बरोबर। हा काय असणार आहे, हा काय असणार आहे, ऍक्सिस। या ऍक्सिस भोवती लक्षात ठेवा हा नट काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो, या डायरेक्शन मध्ये किंवा या डायरेक्शन मध्ये। आपण फोर्स कसा अप्लाय करणार, एकतर असा किंवा एकतर असा, ठीक आहे। मी सपोज या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केला आणि या ऍक्सिस पासून, बरोबर, या ऍक्सिस पासून हे जे डिस्टन्स आहे या फोर्स पर्यंत, हे जे डिस्टन्स आहे हे कसलं डिस्टन्स आहे, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, बरोबर आहे का। हा फोर्स आणि या फोर्स पासून या ऍक्सिस पर्यंत जे डिस्टन्स आहे हे कसलं डिस्टन्स आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर की नाही, ठीक आहे। मग मोमेंट ऑफ फोर्स काय असतो, बघा फोर्सचा मोमेंट घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं, बघा काय सांगतोय, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे नक्की काय, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स। हा जो तुम्ही फोर्स अप्लाय केलाय आणि हा फोर्स किती डिस्टन्स वरती लावलाय यांचं मल्टिप्लिकेशन, यालाच आपण मोमेंट ऑफ फोर्स असं म्हणतो। आणि मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय असतो, तर टॉर्क असतो, बरोबर आहे। मोमेंट ऑफ फोर्स यालाच आपण काय म्हणतो, तर टॉर्क असं म्हणतो। कसा काढला मोमेंट कळतंय का, मी काय केलं, या स्पॅनरवर फोर्स असा अप्लाय केला, ठीक आहे, आणि हा फोर्स या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे यांचं मल्टिप्लिकेशन, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, यालाच आपण मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो। मोमेंट ऑफ फोर्सलाच आपण टॉर्क म्हणतो। टॉर्कचे सगळ्यात बेसिक किंवा सोपी डेफिनेशन तुम्ही फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स अशी पण लक्षात ठेवू शकता। फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असतो, टॉर्क। बघा की मी आता काय सांगितलं, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय, टॉर्क, म्हणजेच मी फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच टॉर्क असं पण म्हणू शकतो, बरोबर। म्हणजेच मी टॉर्कची डेफिनेशन कशी लिहू शकतो, हाऊ आय कॅन राईट द डेफिनेशन, टॉर्कची डेफिनेशन कशी लिहू शकतो, बघा, द मोमेंट ऑफ
फोर्स मी काय केलंय, या फोर्सचा मुवमेंट घेतलाय म्हणून सुरुवात तशीच करतो. द मोमेंट ऑफ फोर्स ऑफ ए रोटेटिंग बॉडी. बरोबर, हा जो मोमेंट घेतलाय मी किंवा हा मोमेंट ऑफ फोर्स कुणाचा काढलाय, या रोटेट होणाऱ्या बॉडीचा काढलाय. म्हणून द मोमेंट ऑफ फोर्स ऑफ रोटेटिंग बॉडी. ठीक आहे, आणि हा जो मोमेंट मी फाइंड आउट केला, हा मोमेंट या ऍक्सिस भोवती फाइंड आउट केलाय. बरोबर, कोणत्या ऍक्सिस भोवती? या ऍक्सिस भोवती मोमेंट फाइंड आउट केलाय. सो मोमेंट ऑफ फोर्स ऑफ रोटेटिंग बॉडी ऑफ किंवा सॉरी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर, अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन, यालाच आपण टॉर्क असं म्हणतो. बरोबर, इज कॉल्ड टॉर्क. डेफिनेशन कळाली का? बघा, काय केलंय मी इथं, मोमेंट फाइंड आउट केलाय, मोमेंट ऑफ फोर्स फाइंड आउट केला. कुणाचा मोमेंट ऑफ फोर्स फाइंड आउट केला? या रोटेटिंग बॉडीचा. म्हणून लिहिलं मोमेंट ऑफ फोर्स ऑफ रोटेटिंग बॉडी. बरोबर, कशा भोवती हा मोमेंट फाइंड आउट केलाय? तर या ऍक्सिस भोवती. म्हणून लिहिलं अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन, यालाच आपण म्हणणार टॉर्क. बरोबर, सो मोमेंट ऑफ फोर्स ऑफ रोटेटिंग बॉडी अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज टॉर्क. त्यालाच आपण काय म्हणतो, तर टॉर्क असं म्हणतो. किंवा टॉर्कची दुसरी डेफिनेशन ऑर म्हणून तुम्ही लिहू शकता, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज कॉल्ड टॉर्क. सगळ्यात सोपी डेफिनेशन. ठीक आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, यालाच आपण टॉर्क असं म्हणतो. बरोबर, म्हणजेच मी टॉर्क अप्लाय. बरोबर, या फोर्समुळे काय झालं बघा, ही बॉडी अशी रोटेट होणार आहे. बरोबर, हा स्पॅनर सुद्धा रोटेट होईल आणि हा नट सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. बरोबर, म्हणजेच मी टॉर्क अप्लाय केला असं म्हणणार. ठीक आहे, मी फोर्स अप्लाय केला असं नाही म्हणणार, मी काय म्हणणार, टॉर्क अप्लाय केला असं म्हणणार. बरोबर, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर, म्हणजेच मी टॉर्क अप्लाय केला, त्या टॉर्कमुळे काय होणार आहे, तर हा नट काय होणार आहे, फिरणार आहे, बॉडी काय होणार आहे, रोटेट होणार आहे. येते लक्षात? ठीक आहे, मग कसली क्वांटिटी आहे ही? बघा, ही एक वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, आता वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजेच क्रॉस प्रोडक्ट असणार आहे. बरोबर, कसला प्रोडक्ट असणार आहे? क्रॉस प्रोडक्ट. जरा विचार करा, हा आहे ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती स्पॅनर रोटेट होतोय, म्हणजेच हे काय असणार आहे, इथून ते इथपर्यंत काय असणार, एक रॅडियस वेक्टर असेल. बरोबर, सेंटर पासून. बरोबर, हा आहे ऍक्सिस, हा आहे सेंटर. सेंटर पासून त्या पॉइंट पर्यंत जिथं आपण काय केलाय, फोर्स अप्लाय केलाय, याला आपण काय म्हणणार, पोझिशन वेक्टर किंवा रॅडियस वेक्टर. आणि हा कसला वेक्टर आहे? हा फोर्स वेक्टर आहे. हा आहे रॅडियस वेक्टर आर बार, हा आहे फोर्स वेक्टर एफ बार. ठीक आहे, म्हणजे इथं दोन वेक्टर आहेत. मग ज्या वेळेस लक्षात ठेवा, आपण हा रॅडियस वेक्टर आणि हा फोर्स वेक्टर यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतो, त्यावेळेस त्याला आपण टॉर्क असं म्हणतो. म्हणजेच वेक्टर फॉर्म मध्ये टॉर्क आपण असं लिहिणार, इन वेक्टर फॉर्म टॉर्क टाऊ इज इक्वल टू आर क्रॉस एफ. म्हणजेच टॉर्क काय आहे? तर टॉर्क एक वेक्टर क्वांटिटी आहे, मी सांगितलं. बरोबर, कोणाचा क्रॉस प्रोडक्ट असतो? तर हा पोझिशन वेक्टर म्हणजे आर बार आणि फोर्स वेक्टर एफ बार यांचा क्रॉस प्रोडक्ट, म्हणजेच काय मिळतो आपल्याला, टॉर्क वेक्टर असं मिळतो. बरोबर, ठीक आहे, क्रॉस काढून टाकूयात आपण. क्रॉस काढला तर काय येणार आहे बघा, आर एफ साईन थीटा. क्रॉस काढल्यानंतर साईन येतो तिथं. बरोबर, साईन थीटा. थीटा काय असणार आहे? तर थीटा इज द अँगल बिटवीन, तर अँगल बिटवीन काय असणार आहे, पोझिशन वेक्टर अँड फोर्स वेक्टर. बरोबर, मग हा पोझिशन वेक्टर आणि फोर्स वेक्टर यांच्यामध्ये अँगल किती आहे, 90 degree. बरोबर, मग साईन 90 किती आहे, तो 1. म्हणजे टाऊ इज इक्वल टू काय आलं, तर आर इंटू एफ आलं. टाऊ इज इक्वल टू आर इंटू एफ. आर म्हणजेच काय येणार आहे, तर आर म्हणजे लक्षात ठेवा, आता हे याला काय म्हणणार आपण, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि एफ म्हणजेच काय, अप्लाइड फोर्स. कसला फोर्स आहे? हा टँजेन्शियल फोर्स. बरोबर आहे, म्हणजेच फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय मिळालं आपल्याला, टॉर्क मिळालं. टॉर्क आपण याच्यावरून फाइंड आउट करू शकतो, आर इंटू एफ म्हणजेच फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, आता इन टर्म ऑफ, बघा काय लिहितोय, इन टर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये टॉर्कचा दुसरा फॉर्म्युला जो मी मगाशी लिहिला होता तो येतो आय इंटू अल्फा. याचंच एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे. हा दुसरा फॉर्म्युला आहे जो मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये, हा कसा येतो, काय येतो, हे पुढे बघायचं. पण टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा हा दुसरा फॉर्म्युला आहे कशाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया.
बरोबर आहे का? टाउ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, तसंच टाउ इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय इंटू अल्फा असं लिहितो. बरोबर आहे, ठीक. आता बघा, जर टॉर्क एक वेक्टर क्वांटिटी असेल, टॉर्क एक वेक्टर क्वांटिटी असेल तर याची डायरेक्शन आपण कशावरून फाइंड आउट करणार? राईट हँड थंब रूलने. बरोबर आहे, कशी फाइंड आउट करणार? राईट हँड थंब रूलने. जरा विचार करा कसा. हा आहे ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती हा जो स्पॅनर आहे किंवा हा जो नट आहे हा काय होतो, रोटेट होतो. बरोबर, हा आहे ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती असं रोटेशन होत. ठीक आहे, फोर्स मी असा अप्लाय केला, ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय केलाय त्या डायरेक्शन मध्ये फिंगर्स ठेवायचं. ठीक आहे, आणि रोटेशन कसं होतं? अँटी क्लॉक वाईज, त्या डायरेक्शन मध्ये फिंगर्स कर्व करायचे. थंब कसं ठेवायचं? स्ट्रेट. कुठे येतोय थंब? तुमच्या साईडला. म्हणजे टॉर्कची डायरेक्शन या केसमध्ये कुठे येते? कोणत्या डायरेक्शन मध्ये येते? तर तुमच्या साईडला. म्हणजेच काय? तर अलॉंग द ऍक्सिस येते. बरोबर, ज्या डायरेक्शन मध्ये ऍक्सिस आहे किंवा ऍक्सिस जसा आहे, बरोबर, ऍक्सिस जसा आहे त्याच्या अलॉंग टॉर्कची नेहमी डायरेक्शन येते. कसं काढलं लक्षात येते? बरोबर, फोर्स मी असा अप्लाय केला, फिंगर्स असे ठेवले, कसं रोटेशन होतंय? अँटी क्लॉकवाईज. फिंगर कर करा, थंब कुठे येते? तुमच्या साईडला. म्हणजेच अलॉंग द ऍक्सिस. बरोबर, ज्या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते त्या ऍक्सिसच्या अलॉंग नेहमी टॉर्कची डायरेक्शन येते. म्हणजे इथं लिहू शकता तुम्ही द डायरेक्शन ऑफ टॉर्क, डायरेक्शन ऑफ टॉर्क इज अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन असत. येते लक्षात? ओके, पुढं याचं युनिट काय येईल जरा बघूयात आपण. युनिट कशाचं? टॉर्कचं युनिट काय येणार आहे बघा. फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी? आय इंटू अल्फा. आय म्हणजेच काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असतं? किलोग्राम मीटर स्क्वेअर. बरोबर, आणि अल्फाचं युनिट काय? अल्फा म्हणजेच ऍक्सलरेशन. कसलं? अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं? रॅडियन पर सेकंड. रॅडियन आपण कन्सिडर करत नाही, म्हणजेच काय येणार आहे? पर सेकंड स्क्वेअर असं येईल. बरोबर, म्हणजे युनिट काय आलं? किलोग्राम मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. याला थोडंसं आपण काय करूयात? थोडं फोडूयात. कसं फोडता येईल बघा बरं. किलोग्राम, ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इंटू काय लिहितो? मीटर असं लिहितो. आता किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय असतं? न्यूटन. काय येतं? न्यूटन. न्यूटन मीटर. बरोबर, न्यूटन मीटर म्हणजे युनिट काय येणार आहे? टॉर्कचं न्यूटन मीटर येणार. न्यूटन मीटर, ठीक आहे. इथं लिहितो मी न्यूटन मीटर. तर या ठिकाणी इथं सुद्धा आपण याच्यावरून सुद्धा बघा युनिट फाइंड आउट करू शकलो असतो. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि आर म्हणजेच काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे? मीटर, म्हणजेच न्यूटन मीटर आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवा, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर असं होतं. बरोबर, ठीक. बघ याच्यावरून डायमेन्शन लिहिता येईल का तुम्हाला? डायमेन्शन काय? डायमेन्शन जरा बघा, याच्यावरून डायमेन्शन आपण लिहू शकतो. एल एम टी, लेंथ किती वेळा दिसते बघा? मीटर स्क्वेअर म्हणजे दोन वेळेस आहे. मास किती वेळेस आहे? एकदा आहे. आणि टाइम किती वेळा आहे? दोनदा आहे. बरोबर, पण डिनॉमिनेटरला आहे. सेकंड स्क्वेअर आहे, वरती नेल्यानंतर मायनस टू होईल, म्हणजेच असेल. हे झालं त्याचं डायमेन्शन. ठीक आहे, तर या सगळ्या बेसिक गोष्टी आपण बघितल्या टॉर्कच्या. मला वाटतं टॉर्क तुम्हाला लक्षात आला असेल. टॉर्क म्हणजेच काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर, टॉर्कमुळे बॉडी काय होते? रोटेट होते. टॉर्क अप्लाय केल्यामुळे बॉडी लक्षात ठेवा रोटेट होते. फॉर्म्युला काय आहे तर टॉर्कचा? एक तर आय इंटू अल्फा लक्षात ठेवा, किंवा टॉर्क म्हणजे लक्षात ठेवा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. युनिट काय आहे त्याचं? न्यूटन मीटर. डायमेन्शन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं टॉर्क बद्दल. आता काय करायचं आपल्याला? हा फॉर्म्युला कसा येतोय? टाउ इज इक्वल टू आय इंटू अल्फा याचं एक्सप्रेशन बघायचं. पहिल्यांदा या बेसिक गोष्टी लिहा. ही डायग्राम नाही काढली तरी सुद्धा चालेल. ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी काय केली होती? ड्रॉ केली होती. ठीक आहे, ओके. बघा आता आपल्याला नेक्स्ट एक्सप्रेशन बघायचं. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा? एक्सप्रेशन ऑफ टॉर्क ऑफ रोटेटिंग बॉडी. एक बॉडी रोटेट होते तर त्या बॉडीवरती आपण किती टॉर्क अप्लाय केलाय त्याचं एक्सप्रेशन बघायचं. फायनली फॉर्म्युला मिळणार आहे आपल्याला टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. ठीक आहे, बघा मी इथं काय दाखवलं? एक रिजिड बॉडी दाखवली. दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग इन अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन अबाउट दिस फिक्स्ड ऍक्सिस. एका फिक्स्ड ऍक्सिस भोवती ही बॉडी काय होते? तर अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होते. ठीक आहे, आणि ही जी बॉडी आहे या बॉडीचं ऍक्सलरेशन, कसलं ऍक्सलरेशन? अँग्युलर ऍक्सलरेशन. हे कॉन्स्टंट आहे. कसं आहे? कॉन्स्टंट आहे. बरोबर, रोटेट होणाऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी असते, उमेगा. तसंच रोटेट होणाऱ्या बॉडीला जर ऍक्सलरेशन असेल
तर ते ऍक्सलरेशन काय असतं, तर अँग्युलर ऍक्सलरेशन काय असतं, अल्फा असतं, बरोबर. हे आपण सुरुवातीलाच या बेसिक गोष्टी शिकलेलं आहे, जर माहिती नसेल तर लक्षात ठेवा. रोटेट होणाऱ्या बॉडीला व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो आपण त्याला, जे आपण उमेगाने इंडिकेट करतो. तसं रोटेट होणाऱ्या बॉडीला जर ऍक्सलरेशन असेल तर ते ऍक्सलरेशन आपण अल्फानं काय करतो, इंडिकेट करतो. मग ही बॉडी रोटेट होते आणि हिचं ऍक्सलरेशन कसं आहे तर कॉन्स्टंट आहे, किती आहे तर अल्फा इतका आहे असं आपण मानूयात. मग इथं लिहूयात आपण कन्सिडर कन्सिडर ए रिजिड बॉडी, कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ सॉरी कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग रोटेटिंग अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस विथ कॉन्स्टंट एंग्युलर एक्सलरेशन. ठीक आहे, कॉन्स्टंट एंग्युलर एक्सलरेशन अल्फा. ठीक आहे, म्हणजे बॉडीचं जे एक्सलरेशन आहे ते एक्सलरेशन किती आहे, अल्फा इतका आहे आणि कसं आहे तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, काय सांगितलं मी, एक रिजिड बॉडी आहे, काय करते, ऍक्सिस भोवती रोटेट होते, बरोबर. कसला ऍक्सिस आहे, फिक्स्ड ऍक्सिस आहे, बरोबर. काय कॉन्स्टंट आहे बॉडीचं तर ऍक्सलरेशन, कसलं ऍक्सलरेशन तर अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजेच अल्फा, कॉन्स्टंट. आता ही जी बॉडी आहे, या बॉडीचं बघा, ही बॉडी वेगवेगळ्या पार्टिकल्स पासून तयार झालेली असणार, बरोबर. ही जी बॉडी आहे, ही बॉडी वेगवेगळ्या पार्टिकल्स पासून तयार झालेली असेल आणि प्रत्येक पार्टिकलचं जे मास आहे ते मास पण कसं असेल, वेगवेगळं असेल, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, या इथला पहिला पार्टिकल मी कन्सिडर करतो, ठीक आहे, या ठिकाणी दुसरा पार्टिकल आहे, या ठिकाणी काय तिसरा पार्टिकल आहे, या ठिकाणी चौथा पार्टिकल आहे, बरोबर. आता हे जे पार्टिकल्स आहेत या प्रत्येक पार्टिकल पासून ही बॉडी तयार झाली आणि प्रत्येक पार्टिकलचं मास पण कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. सपोज पहिलं पार्टिकल आहे, याचं मास आहे सपोज M1, ठीक आहे, दुसरा पार्टिकल याचं मास आहे M2, याचं मास आहे M3, याचं मास आहे M4, बरोबर. प्रत्येकाचं मास वेगवेगळं आहे. त्याचप्रमाणे हा जो प्रत्येक पार्टिकल आहे, हा प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळ्या डिस्टन्सवर असेल. हा सपोज R1 डिस्टन्स वरती आहे, हा R2 डिस्टन्स वरती आहे. बघा, R1 जास्त आहे, R2 कसं आहे कमी आहे, R3 त्यापेक्षा वेगळा असेल, ठीक आहे, R4 कसा असेल अजून काहीतरी वेगळा असेल. म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळ्या डिस्टन्स वरती असणार आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो इथं, दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2, M3, M4, .. आर ऍट डिस्टन्स R1, R2, R3, R4, .. बरोबर. काय सांगितलं मी येते लक्षात, काय वाक्य मी वापरलं, दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2, M3, .. आर ऍट डिस्टन्स, किती डिस्टन्स वरती आहेत ते मासेस, तर R1, R2, R3, .. रिस्पेक्टिव्हली असं आपण लिहू शकतो, बरोबर. मी जे सांगतोय बघा तेच लिहित चाललोय, ठीक आहे. मग काय लिहिता येईल, दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस M1, M2, M3 .. बरोबर. आर ऍट डिस्टन्स, ते मासेस किती डिस्टन्स वरती आहेत, तर R1, R2, R3 .. रिस्पेक्टिव्हली, बरोबर. म्हणजेच M1 मास R1 इतक्या डिस्टन्स वरती आहे, बरोबर, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून R1 डिस्टन्स वरती आहे. M2 मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून R2 इतक्या डिस्टन्स वर आहे. M3 हे मास R3 इतक्या डिस्टन्स वरती आहे. तसं शेवटचं मास MN ते किती डिस्टन्स वरती असणार आहे, तर RN इतक्या डिस्टन्स वरती असणार, बरोबर. ठीक, आता बघा पुढे काय सांगतो. आता हे जे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकलची आपण लिनियर व्हेलॉसिटी इथं दाखवू शकतो का, जरा विचार करा. मी आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलोय, सपोज हा पार्टिकल असेल, हा सेंटर असेल, तर याची लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन अशी असेल, याची लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी असेल. पार्टिकल हिथं असेल तर लिनियर व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असणार. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे व्हेलॉसिटीची, ती डायरेक्शन कशी असते, तर टँजेन्शियल आहे ना.
बरोबर, याला आपण टँजेन्शियल वेलॉसिटी असंही म्हणतो. बरोबर, सर्कलला कशी वेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल आहे. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी बघा, हा जर ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर मास एम वन ची जी डायरेक्शन आहे वेलॉसिटीची ती इकडं असेल. बरोबर, मास एम वन ची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असणार आहे, ती लिनियर वेलॉसिटी किती असेल, व्ही वन इतकी असेल. मास एम टू याची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल, ती किती असणार आहे, व्ही टू इतकी असणार आहे. मास एम थ्री याची डायरेक्शन वेलॉसिटीची डायरेक्शन, बरोबर, ती कुठं असणार आहे, इकडे असेल. आणि किती असणार आहे वेलॉसिटी, व्ही थ्री इतकी असणार आहे, व्ही थ्री. आणि मास एम फोर याची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल, किती वेलॉसिटी असणार आहे, व्ही. काय समजतंय याच्यावरून आपल्याला, की प्रत्येक पार्टिकलचं, प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी कशी आहे, तर वेगवेगळी आहे. सेम आहे का, नाही. प्रत्येकाची लिनियर वेलॉसिटी वेगवेगळी, याची वेलॉसिटी व्ही वन आहे, याची वेलॉसिटी व्ही टू आहे, याची वेलॉसिटी व्ही थ्री आहे, याची वेलॉसिटी व्ही फोर आहे. प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी कशी आहे, तर डिफरंट आहे. आता जरा बघा, जर या पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल तर या पार्टिकलचं जे लिनियर ऍक्सलरेशन असेल, लिनियर ऍक्सलरेशन आपण ए न इंडिकेट करतो, ते लिनियर ऍक्सलरेशन पण या डायरेक्शन मध्ये असणार. बरोबर की नाही, समजतंय का. सपोज ही बॉडी या डायरेक्शन मध्ये चालली, याची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, तर याचं जे ऍक्सलरेशन असेल ते ऍक्सलरेशन पण याच डायरेक्शन मध्ये असेल. सेम तसंच हे जे पार्टिकल आहे, या पार्टिकलची वेलॉसिटी जर या डायरेक्शन मध्ये असेल तर याची लिनियर ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असणार आहे. ते लिनियर ऍक्सलरेशन मी दाखवतो, आता व्ही वन च्या ऐवजी मी आता काय करतो, वेलॉसिटीच्या ऐवजी ऍक्सलरेशन दाखवतो. बघा, ऍक्सलरेशन ए वन या डायरेक्शन मध्ये असेल, ठीक आहे. त्याचप्रमाणे मास एम टू याची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, याचा अर्थ या पार्टिकलचं लिनियर ऍक्सलरेशन या डायरेक्शन मध्ये असेल, ए टू. त्याचप्रमाणे मास एम थ्री याचं ऍक्सलरेशन कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल, या डायरेक्शन मध्ये, ए थ्री. आणि शेवटचं मास एम फोर जे या डायरेक्शन मध्ये चाललंय, बरोबर, म्हणजे याचं ऍक्सलरेशन काय असेल, ए फोर असेल. काय समजतंय याच्यावरून, बघा प्रत्येकाची वेलॉसिटी वेगवेगळी आहे, म्हणून प्रत्येकाचं ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन सुद्धा कसं आहे, वेगवेगळं. साधी सोपी गोष्ट आहे, बरोबर का. प्रत्येक पार्टिकलचं जर ऍक्सलरेशन वेगवेगळं असेल, बरोबर, सॉरी, प्रत्येक पार्टिकल ज्याची वेलॉसिटी वेगवेगळी असेल तर ऍक्सलरेशन वेगवेगळं असेल. बघा काय सांगतोय, प्रत्येक पार्टिकल ज्याचं मास वेगवेगळा आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाची वेलॉसिटी जर वेगवेगळी असेल तर प्रत्येक पार्टिकलचं ऍक्सलरेशन सुद्धा वेगवेगळं असेल. याचं ऍक्सलरेशन ए वन, याचं ऍक्सलरेशन ए टू, याचं ऍक्सलरेशन ए थ्री, अँड सो ऑन. बरोबर, कसलं ऍक्सलरेशन वेगवेगळं आहे, तर लिनियर ऍक्सलरेशन वेगवेगळं आहे प्रत्येक पार्टिकलचं. बरोबर, पण प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सलरेशन मात्र सेम असणार आहे. समजतंय, कारण की बॉडीचं अँग्युलर ऍक्सलरेशन किती, अल्फा. आणि जे कसं आहे मी सांगितलं की कॉन्स्टंट आहे, मग जर बॉडीचं अँग्युलर ऍक्सलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणतोय मी ते कसं असणार आहे, सेमच असणार आहे. बरोबर, बॉडीचं ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा असेल तर या पार्टिकलचं सुद्धा अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फाच असेल, या पार्टिकलचं सुद्धा अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फाच असणार आहे. असं प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ऍक्सलरेशन काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे अल्फा असणार. पण प्रत्येक पार्टिकलची लिनियर ऍक्सलरेशन, प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ऍक्सलरेशन वेगवेगळं. अरे अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन कशी असणार आहे, बघा हा पार्ट, हा जो ऑब्जेक्ट आहे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय अबाउट दिस ऍक्सिस. म्हणजे ऍक्सलरेशन कसलं ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन अपवर्ड असणार. आपण राईट हँड थंब रूल वापरतो, बरोबर, अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन अपवर्ड असणार. बरोबर, पण लिनियर ऍक्सलरेशनची डायरेक्शन कशी दाखवली मी, या डायरेक्शन मध्ये. बरोबर, याची इकडे, याची इकडे. म्हणजे एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळते, काय कळते, की प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ऍक्सलरेशन कसं आहे, वेगवेगळं आहे, पण अँग्युलर ऍक्सलरेशन मात्र कॉन्स्टंट आहे. इथं लिहूयात आपण, इच पार्टिकल हॅज डिफरंट लिनियर, किंवा पहिल्यांदा असं लिहितो, इच पार्टिकल हॅज सेम अँग्युलर ऍक्सलरेशन दॅट इज अल्फा. बरोबर, बट
different different linear acceleration. ठीक है, प्रत्येकाचं लिनियर एक्सेलरेशन कसं आहे वेगवेगळं. दॅट इज बघा, प्रत्येकाचं एक्सेलरेशन आपण लिहूयात. याचं एक्सेलरेशन किती ए वन, याचं एक्सेलरेशन किती ए टू, याचं किती ए थ्री, याचं किती ए फोर, बरोबर. अच्छा आता जरा बघा मी काय सांगतोय. एक्सेलरेशन म्हणजे लिनियर एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला आठवतंय का बघा. ए इज इक्वल टू काय येतं, तर ए इज इक्वल टू आर अल्फा मी शिकवलंय बघा लेक्चर नंबर सिक्स मध्ये. ज्यांनी लेक्चर नंबर सिक्स जर बघितलेलं नसेल तर त्यांनी लेक्चर नंबर सिक्स बघा, त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की एक्सेलरेशन जे आहे ते एक्सेलरेशन म्हणजेच कसलं एक्सेलरेशन, हे जे लिनियर एक्सेलरेशन आहे हे लिनियर एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन यांचं हे रिलेशन काय आहे. तर ए इज इक्वल टू आर अल्फा, ज्याच्यामध्ये आर काय असतं तर आर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे किंवा आर म्हणजे रॅडियस आहे. ए इज इक्वल टू आर अल्फा, बरोबर. मग मास एम वन च एक्सेलरेशन ए वन जे आहे ते एक्सेलरेशन ए वन मी काय लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू आर वन इंटू अल्फा असं लिहू का, बरोबर आहे का. आर वन रॅडियस इंटू याची अँग्युलर एक्सेलरेशन, याचं अँग्युलर एक्सेलरेशन किती आहे अल्फा, म्हणून अल्फा लिहू. सो ए वन इज इक्वल टू आर वन अल्फा. सिमिलरली दुसरं जे पार्टिकल आहे, दुसरा पार्टिकल ज्याचं मास एम टू, याचं एक्सेलरेशन किती असणार आहे, याचं एक्सेलरेशन ए टू आहे. मग ए टू इज इक्वल टू काय येईल, आर टू अल्फा येईल, बरोबर आहे. त्याचप्रमाणे ए थ्री इज इक्वल टू काय येईल, ए थ्री इज इक्वल टू आर थ्री अल्फा येईल. अल्फा बघा कॉन्स्टंट आहे ना, म्हणून अल्फा काय लिहिलाय प्रत्येक ठिकाणी मी काय लिहिलंय सेम लिहिलंय. अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री असं लिहिलंय का, नाही. मगाशीच सांगितलं मी बॉडीचं अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा आहे, प्रत्येक पार्टिकलचं सुद्धा अँग्युलर एक्सेलरेशन अल्फाच असणार. डॉट 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 शेवटचं पार्टिकल ज्याचं एक्सेलरेशन असेल ए एन, विच इज इक्वल टू आपण लिहू शकतो आर एन अल्फा, बरोबर. महत्वाचं आहे. अच्छा आता पुढे बघा आपण काय करूयात, एकच पार्टिकल कन्सिडर करूयात. ठीक आहे, फॉर ए पार्टिकल, फॉर ए पार्टिकल ऑफ मास एम वन काय करूयात, एक पार्टिकल कन्सिडर करूयात ज्या पार्टिकलचं मास आहे एम वन. पहिला पार्टिकल कन्सिडर केलं, या पार्टिकलचं आपण काय करूया टॉर्क फाइंड आउट करूया. बघा बॉडी रोटेट होते, रोटेट होते म्हणजे टॉर्क अप्लाय झालेला असणार आहे. ठीक आहे, आपण काय करूयात या पार्टिकल वरती किती टॉर्क अप्लाय केलाय तो काढूया, नंतर या पार्टिकल वर किती टॉर्क अप्लाय केलाय तो काढूया, नंतर या पार्टिकल वर, असं प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क काढूयात आणि नंतर तो जोडूया, म्हणजे आपल्याला बॉडीचा टॉर्क मिळेल. जसं आपण अँग्युलर मोमेंटम मध्ये केलं होतं सेम तसंच करायचं. पहिल्या पार्टिकलचा आपण काय काढूया टॉर्क काढूया. कसा काढायचा टॉर्क जरा बघूयात आपण. ठीक, फॉर ए पार्टिकल ऑफ मास एम वन मला सांगा लिनियर एक्सेलरेशन कुणाचं, पार्टिकल ऑफ मास एम वन ज्याचं मास एम वन आहे याचं लिनियर एक्सेलरेशन आपल्याला काय मिळालंय, तर ए वन इज इक्वल टू आर वन इंटू अल्फा मिळालंय. ठीक, चला आपण काय करूयात मास एम वन साठी सगळ्या टर्म लिहूयात ज्याचं आपण काय लिहिलंय बघा या ठिकाणी लिनियर एक्सेलरेशन लिहिलंय. तसंच आता बघा विचार करा की हे जे मास एम वन आहे या मास एम वन चं एक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये, एक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये आहे आणि मास एम वन आहे. मग मास इंटू एक्सेलरेशन काय असत, मास इंटू एक्सेलरेशन म्हणजे फोर्स असतो, मास इंटू एक्सेलरेशन म्हणजे फोर्स असतो. याचा अर्थ काय की हा मास एम वन वर फोर्स अप्लाय होतोय तो फोर्स या डायरेक्शन मध्ये असतो, बरोबर आहे का. बघा हे जे मास एम वन आहे ज्याचं एक्सेलरेशन ए वन आहे याचा अर्थ या मास वरती फोर्स या डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असणार आणि तो फोर्स किती असणार आहे, तर एफ वन इज इक्वल टू एम वन इंटू ए वन असणार. एफ वन इज इक्वल टू एफ वन इज इक्वल टू एम वन इंटू ए वन असणार आहे. म्हणजेच मी इथं लिहू शकतो फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय मास एम वन, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय मास एम वन असं लिहू शकतो की नाही मी इथं बघा काय लिहिता येईल, फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय मास एम वन. सगळं चालू आहे बघा पहिल्या मास साठी. ठीक आहे, किती फोर्स अप्लाय होतोय, एफ वन इज इक्वल टू एम वन इंटू ए वन, बरोबर. ठीक, आता याच्यावर फोर्स या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो मी इथं दाखवतो. सेम तसंच मास एम टू साठी फोर्स कुठे अप्लाय होणार, इकडं, कारण की विचार करा
ऍक्सलरेशन ज्या डायरेक्शन मध्ये असतो त्याच डायरेक्शन मध्ये फोर्स असतो की नाही, म्हणून फोर्स या डायरेक्शन मध्ये. ऍक्सलरेशन याचं इकडे आहे म्हणजे याच्यावरती फोर्स एफ टू इकडे असणार आहे, याचं ऍक्सलरेशन इकडे आहे म्हणजे फोर्स कुठे असणार आहे, याचा इकडे असणार आहे, याच्यावरती फोर्स इकडे अप्लाय होतं. बरोबर, ठीक. आपण पहिल्या पार्टिकल वरती किती अप्लाय झालेला, सॉरी अप्लाय झालेला फोर्स इथं दाखवला, एफ वन इज इक्वल टू एम वन इंटू ए वन. ठीक, बट ए वन इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे आर वन इंटू अल्फा असतो, म्हणजेच मी इथं लिहू शकतो एम वन इंटू ए वन च्या ठिकाणी आर वन अल्फा अशी व्हॅल्यू टाकतो. ठीक आहे, एम वन आर वन अल्फा एवढा फोर्स काय होतोय या पार्टिकलवर या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो. ठीक आहे, बर. आता टॉर्क काढता येईल आपल्याला, बघा टॉर्क बरोबर, या हे जे मास आहे एम वन याच्यावरती आपण टॉर्क किती अप्लाय होतोय ते काढू शकतो का, बघा बरं इथं लिहितो मी टॉर्क एक्सपिरियन्स्ड, टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय मास एम वन. बरोबर, मास एम वन वर किती टॉर्क अप्लाय झालाय ते काढायचं. टॉर्क काय असतो मग अशी सांगितलं, टॉर्क म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे एफ इंटू आर. ठीक आहे, पहिलं मास आहे याच्यावर अप्लाय झालेला टॉर्क तो वन, किती फोर्स अप्लाय होतोय एफ वन. बरोबर, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती हे, बरोबर हे काय फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय असतो टॉर्क, फोर्स किती आहे एफ वन इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आर वन, म्हणजेच टाउ वन इज इक्वल टू एफ वन आर वन. एवढा टॉर्क काय होतोय याच्यावरती अप्लाय होतोय, टाउ वन इज इक्वल टू एफ वन इंटू आर वन. ठीक आहे, पण आपल्याला फोर्स आपण फाइंड आउट केलाय, फोर्स किती आहे एफ वन इज इक्वल टू एम वन आर वन अल्फा इतका आहे. म्हणजेच बघा इथं काय लिहिता येईल आपल्याला, देअर देअर फोर काय लिहिता येईल बघा, टाउ वन इज इक्वल टू, बरोबर फोर्सची व्हॅल्यू काय करूयात ही सबस्टिट्यूट करूयात, एम वन आर वन अल्फा इथं टाकूयात, म्हणजेच एम वन आर वन अल्फा इंटू काय आहे आर वन. ठीक आहे, काय होईल बघा, आर वन आर वन आर वन स्क्वेअर होईल, एम वन आर वन स्क्वेअर इंटू अल्फा, म्हणजेच एवढा टॉर्क काय होतोय फर्स्ट मास वरती अप्लाय होतो. बरोबर, हा जो पहिला पार्टिकल आहे याच्यावरती इतका टॉर्क, बरोबर म्हणजे एम वन आर वन स्क्वेअर अल्फा इतका टॉर्क काय होतोय अप्लाय होतोय. ठीक आहे, सिमिलरली आपण काय करू शकतो, दुसरा पार्टिकल घेऊ शकतो त्याच्यावरती किती टॉर्क अप्लाय होतोय तो पण कॅल्क्युलेट करू शकतो. कसा फाइंड आउट करता येईल बघा, बरं आपण काय करूयात, याचा ऍक्सलरेशन किती आहे त्याचा विचार करूयात, किती ऍक्सलरेशन आहे याचं एट. बरोबर, सो ए टू इज इक्वल टू काय असेल आर टू इंटू अल्फा असेल. बरोबर, जसं मी इथं फाइंड आउट केलं ए वन इज इक्वल टू आर वन अल्फा, तसं इथं लिहू शकतो ए टू इज इक्वल टू आर टू अल्फा. ठीक आहे, ऍक्सलरेशन कोणत्या डायरेक्शन मध्ये, इकडं, म्हणजे फोर्स इकडं किती आहे फोर्स एफ टू. बरोबर, एफ टू इज इक्वल टू काय लिहितो आपण, मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजेच एम टू इंटू एट. बरोबर, सो एम टू आहे तसा ऍक्सलरेशन किती आहे आर टू अल्फा. बरोबर, म्हणजे एवढा फोर्स काय होतोय या पार्टिकल वरती या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो. ठीक आहे, म्हणजे टॉर्क कॅल्क्युलेट करता येईल आता, याच्यावरती किती टॉर्क अप्लाय झालाय कसा कॅल्क्युलेट करणार. टॉर्क म्हणजेच काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, किती फोर्स आहे एफ टू, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे आर टू. बरोबर, पण फोर्स किती आहे बघा, बरं इथं आहे फोर्स एम टू आर टू अल्फा इंटू आर टू, म्हणजेच काय येणार आहे एम टू आर टू स्क्वेअर इंटू अल्फा. एवढा टॉर्क असणार आहे दुसऱ्या पार्टिकल वरती अप्लाय झालेला. बरोबर, एवढा टॉर्क म्हणजेच एम टू आर टू स्क्वेअर अल्फा एवढा टॉर्क या दुसऱ्या मास वरती अप्लाय होतो. आता हे डायरेक्टली सुद्धा लिहिता येईल बघा, बरं टाउ टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर अल्फा. बरोबर, सिमिलरली म्हणूयात आपण, ठीक आहे सिमिलरली म्हणूयात, आणि डायरेक्टली आपण सेकंड पार्टिकलवर थर्ड पार्टिकलवर असं प्रत्येक पार्टिकलवर किती टॉर्क अप्लाय होतोय तो डायरेक्टली लिहून टाकूयात. सिमिलरली काय लिहिता येईल, टाउ टू इज इक्वल टू एम टू आर टू स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, टाउ थ्री इज इक्वल टू म्हणजेच तिसऱ्या पार्टिकलवर जो टॉर्क अप्लाय होतो तो एम थ्री आर थ्री स्क्वेअर इंटू अल्फा इतका असेल. डॉट 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 शेवटचा पार्टिकलवर किती टॉर्क अप्लाय होणार आहे, टाउ एन इज इक्वल टू त्याचं मास एम एन परपेंडिक्युलर डिस्टन्स आर एन स्क्वेअर इंटू अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा. म्हणजे आपण काय केलं, प्रत्येक पार्टिकल वरती किती टॉर्क अप्लाय होतोय तो फाइंड आउट केला. ठीक आहे, आता हे जे टॉर्क आपण फाइंड आउट केले प्रत्येक पार्टिकलचे, याची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कुठं असणार, मी मगाशीच सांगितलं की टॉर्क याची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन अलॉंग द ऍक्सिस असते,
अलॉन्ग द ऍक्सिस. आता ही बॉडी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अशी रोटेट होते, म्हणजे प्रत्येक पार्टिकल सुद्धा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होते. म्हणजे आपण जर फिंगर कर्व केले तर थंब कुठे येते, अपवर्ड. याचा अर्थ प्रत्येक पार्टिकल जो आहे, या प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क कुठे असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला असणार. आणि टॉर्क कसली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, बरोबर. मग सगळेचे सगळे वेक्टर अपवर्ड डायरेक्शन, बरोबर. पहिला टॉर्क म्हणजे पहिल्या पार्टिकलचा टॉर्क अपवर्ड, दुसऱ्या पार्टिकलचा टॉर्क अपवर्ड, तिसऱ्या पार्टिकलचा टॉर्क अपवर्ड, बरोबर. आणि सगळे वेक्टर अपवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे आपण काय करू शकतो, त्यांची ऍडिशन करू शकतो. कारण की वेक्टर जर सेम डायरेक्शन मध्ये असतील तर आपण काय करतो, डायरेक्टली ऍड करतो, बरोबर. मग हे जर सगळेचे सगळे टॉर्क आपण जर ऍड केले तर आपल्याला काय मिळेल, बॉडीचा टॉर्क मिळून जाईल, बरोबर. म्हणजे आपण फायनली असं लिहू शकतो, बघा डायरेक्टली लिहिता येईल आपल्याला, देअरफोर टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी, बरोबर. रिजिड बॉडीवरती किती टॉर्क अप्लाय होतोय तो कसा काढणार, मग सगळ्या टॉर्कची काय करूयात आपण ऍडिशन, म्हणजे प्रत्येक पार्टिकल वर जो टॉर्क अप्लाय झालेला आहे त्या प्रत्येकाची काय करूयात आपण ऍडिशन करूयात. सो टाऊ वन प्लस टाऊ टू प्लस टाऊ थ्री डॉट 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 टाऊ एन असेल, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू टाऊ वन किती आहे बघा बरं, टाऊ वन इज इक्वल टू एम वन आर वन स्क्वेअर अल्फा, एम वन आर वन स्क्वेअर इंटू अल्फा प्लस टाऊ टू किती आहे, एम टू आर टू स्क्वेअर अल्फा प्लस टाऊ थ्री किती आहे, एम थ्री आर थ्री स्क्वेअर अल्फा प्लस प्लस, बरोबर. डॉट 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 काय असणार आहे, शेवटचं पार्टिकल त्याच्यावरती किती टॉर्क अप्लाय झाला आहे, एम एन आर एन स्क्वेअर इंटू अल्फा, बरोबर. आता या सगळ्या टर्म बघा, याच्यामध्ये अल्फा कसं आहे, कॉन्स्टंट आहे. अँग्युलर ऍक्सलरेशन प्रत्येक पार्टिकलचं कसं आहे, सेम आहे. म्हणजे अल्फा काय करू शकतो, आपण कॉमन घेऊ शकतो. म्हणजे काय उरेल बघा, ब्रॅकेटमध्ये एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम थ्री आर थ्री स्क्वेअर प्लस डॉट 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 एम एन, खाली लिहितो इथं डॉट 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 एम एन आर एन स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर अल्फा, बरोबर. आता जरा ब्रॅकेट व्यवस्थित बघा, एम वन आर वन स्क्वेअर म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची आपण इथं समेशन केले, प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केला तर आपल्याला काय मिळणार, बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. आणि तो किती असणार आहे, आय इतका असणार आहे. म्हणजे टाव इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, हा ब्रॅकेट काढून टाकतो आणि लिहितो आय. आय इज नथिंग बट ए मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर. समेशन आहे, कशाची समेशन आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच पार्टिकल, बरोबर. सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जोडला तर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे, इंटू काय आहे, अल्फा. म्हणजे फायनली आपल्याला एक्सप्रेशन मिळालं, टाउ इज इक्वल टू आय इंटू अल्फा, जे आपल्याला पाहिजे होतं, बरोबर आहे. कसं फाइंड आउट केलं कळालं का, काय केलं आपण शॉर्टकट मध्ये, बघा. फक्त सांगतो मी तुम्हाला की प्रत्येक पार्टिकलचं आपण काय केलं, पहिल्यांदा ऍक्सलरेशन फाइंड आउट केलं, नंतर त्याच्यावरती किती फोर्स अप्लाय केला तो फाइंड आउट केला, आणि नंतर काय केलं आपण, टॉर्क प्रत्येक पार्टिकल वर किती टॉर्क अप्लाय केला तो फाइंड आउट केला, बरोबर. पहिल्या पार्टिकलचा टॉर्क एवढा आला, नंतर दुसऱ्या पार्टिकलचा टॉर्क फाइंड आउट केला, बरोबर. नंतर तिसऱ्या पार्टिकलचा टॉर्क, असं आपण शेवटच्या पार्टिकल पर्यंत टॉर्क फाइंड आउट करत गेलो आणि जोडला. आपण सगळेच्या सगळे टॉर्क जर जोडले तर आपल्याला फायनली काय मिळतो, टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी, म्हणजेच ती जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीवर किती टॉर्क अप्लाय होतोय तो आपल्याला कळतो, टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा, ठीक आहे. तर या ठिकाणी हे एक्सप्रेशन काय केलं मी एक्सप्लेन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ठीक आहे, शेअर करा. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. सांगितलेला जो होमवर्क आहे, म्हणजे हे एक्सप्रेशन जे आहे ते व्यवस्थित लिहायचंय, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचंय. लेक्चर इथंच थांबवतो, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.